भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र शासनाकडून हर घर तिरंगा मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम लोकांनी घरी तिरंगा लावण्यासाठी आणि लोकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणं आणि राष्ट्रध्वजाबद्दल जनजागृता वाढवण्यासाठी हर घर तिरंगा मोहीम लोक चळवळ बनली असून राज्यात मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महापालिकेतर्फे देखील रॅली काढण्यात आली. तिरंगा यात्रेनं शहरवासियांचं लक्ष वेधून घेतलं होतं. 13 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9:30 क्रांती चौक ते संत एकनाथ रंगमंदिरपर्यंत तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी तिरंगा शपथ घेण्यात आली. तसे तिरंगा कॅनव्हास या उपस्थित मान्यवर आणि नागरिकांनी शुभेच्छा संदेश लिहिले. या ठिकाणी तिरंगा सेल्फी पॉईंटवरती जवळपास 100 ते 150 नागरिकांनी सेल्फी घेतली. यानंतर क्रांती चौक ते संत एकनाथ रंगमंदिरपर्यंत मनपा शालेय विद्यार्थ्यांच्या लक्षणीय उपस्थितीत तिरंगा यात्रा काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी लेझिम आणि बँड पथकानं शहरवासियांचं लक्ष वेधलं. सर्वांच्या हातात असणाऱ्या तिरंगा ध्वजानं जयघोषानं अवघं वातावरण देशभक्तिमय झालं. यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, संतोष वावळे, उपयुक्त रवींद्र जोगदंड, अपर्णा थेटे, मुख्य लेखा परीक्षक शिवाजी नाईकवाडे, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडले यावेळी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर.